विद्यार्थी मित्रो आपण या ठिकाणी रासायनिक बंध म्हणजे काय ते पाहणार आहोत. आपण मागील पाठामध्ये अणूचे अंतरंग यामध्ये त्या ठिकाणी आपण मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण म्हणजे काय, मूलद्रव्याचं संयुजा कवच म्हणजे काय किंवा मूलद्रव्याच्या कोणत्या कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात हे आपण पाहिले. मूलद्रव्याला त्याचं द्वि किंवा अस्थिर स्थिती प्राप्त करण्यासाठी त्या ठिकाणी ते संयुग पावत असताना मूलद्रव्यातील असणाऱ्या इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण किंवा संदान किंवा भागीदारी केली जाते आणि त्या संदर्भातलाच आपण या ठिकाणी आयनिक बंध म्हणजे काय हे पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण त्याची व्याख्या पाहूया. परस्पर विरुद्ध प्रमाण असलेल्या धन आयन आणि ऋण आयन यांच्यामध्ये स्थितिक विद्युत आकर्षण बलामुळे त्यांच्यामध्ये जो बंध निर्माण होतो त्या बंधाला आपण आयनिक बंध किंवा विद्युत संयुज बंध असं म्हणतो. आता बघा हा आयनिक बंध कसा निर्माण होतो ते आपण काही उदाहरणांच्या सहाय्याने अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम आपण उदाहरण घेऊया सोडियम क्लोराईड. आपण जर सोडियमचा विचार केला तर सोडियमचा संज्ञा Na, त्याचा ऍटॉमिक नंबर म्हणजे अणुअंक आहे 11, त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे 2, 8 आणि 1. म्हणजेच काय तर या सोडियमच्या बाह्यतम कक्षेमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे. मग जर सोडियमला आपली बाह्यतम कक्षा कंप्लीट ठेवायची असेल म्हणजेच त्याला अष्टक पूर्ण करायचं असेल तर सोडियमला एक इलेक्ट्रॉन दुसऱ्याला द्यावा लागतो, त्यावेळेला त्याचं बाहेरची कक्षाही पूर्ण होत असते. म्हणून सोडियम वरती एक धन प्रभार तयार होतो. त्याचप्रमाणे आपण आता क्लोरीनचा विचार करूया. क्लोरीनचा संज्ञा Cl, त्याचा अणुअंक 17, त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूप 2, 8 आणि 7, त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये असतात 7 इलेक्ट्रॉन. मग या क्लोरीनला जर अष्टक पूर्ण करायचं असेल तर एका इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते आणि म्हणून क्लोरीन हे या सोडियम कडून एक इलेक्ट्रॉन घेत आणि आपलं अष्टक पूर्ण करत. या वेळेला क्लोरीन हे निष्क्रिय वायूचं इलेक्ट्रॉन स्वरूपण प्राप्त करत पण त्या क्लोरीनवर एक ऋण प्रभार तयार होतो. म्हणजेच काय झालं तर सोडियम आणि क्लोरीन यांच्यामध्ये धन आयन आणि ऋण आयन तयार झाले आणि या द्विजातीय जे काही दोन आयन्स आहेत यांच्यामुळे इलेक्ट्रॉनच्या देवाणघेवाणीमुळे त्यांच्यामध्ये जो बंध तयार झाला त्याला आपण आयनिक बंध किंवा विद्युत संयुज बंध म्हणतो आणि ते जे संयुग तयार झालं त्याला आपण आयनिक संयुग असं म्हणतो. त्याचप्रमाणे आपण आणखी एक उदाहरण या ठिकाणी पाहूया. दुसरं उदाहरण आहे मॅग्नेशियम क्लोराईड. या ठिकाणी मॅग्नेशियम आणि क्लोरीन यांचे जे काही दोन घटक आहेत त्यामध्ये मॅग्नेशियमचा अणुअंक 12 म्हणजे त्याचे बाह्यतम कक्षेमध्ये असतात 2 इलेक्ट्रॉन. हे मॅग्नेशियम क्लोरीनच्या 2 अणूंबरोबर संयोग पावतं आणि तयार होतं मॅग्नेशियम क्लोराईड हे संयुग, याला देखील आपण आयनिक संयुग असं म्हणतो.